आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार शशिकला जोल्ले यांनी केले मुरारजी देसाई वसतिगृहाचं उद्घाटन. नवीन वसतिगृहासाठी मंजूर केला 10 कोटीचा निधी. आजच्या धावपळीच्या युगात पालक आपल्या पाल्याकडे अधिक दुर्लक्ष करीत आहे. पालक वेगवेगळ्या माध्यमातून संपत्ती मिळवण्यासाठी धडपड करीत आहे. मुलांना महागड्या गाड्या, मोबाईल व महागड्या वस्तू देण्यापेक्षा मुलांना आजच्या काळात संस्कार व संस्कृतीची शिकवण देण्याची पालकांची काळाची गरज आहे. त्यासाठी पालकांनी मुलांसाठी संपत्ती न गोळा करता मुलेच आपली संपत्ती बनवा असे प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलं. ಹ್ಯಾಪಿ ಇಂಡಿಪೆಂಡೆನ್ಸ್ ಡೇ ಅಂತ ಹೇಳಿ ವೈನಿ ಇವತ್ತು ನಾವು ಬಹಳ ಖುಷಿಯಾಗಿದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ಇಂಥ ಸುಂದರವಾದಂಥ ಬಿಲ್ಡಿಂಗಿಗೆ ನೀವು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳು ಹೇಳಿದ್ ನೋಡಿದ್ರ ನನಗ ನಾ ಈ ಭಾಗದ ಒಬ್ಬ ಶಾಸಕಿಯಾಗಿ ನನ್ನ ಜನ್ಮ ಸಾರ್ಥಕ ಆಯಿತು, ನಾನು ಶಾಸಕಿ ಆಗಿದ್ದಕ್ಕೆ ಸಾರ್ಥಕ ಆಯಿತು ಅಂತ ಒಂದು ಮನೋಭಾವ ನನ್ನಲ್ಲಿ ಬಂತು. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಾಂಶುಪಾಲರು ಹೇಳಿದ್ರು 2008 ಈ ಒಂದು ಮುರಾರ್ಜಿ ದೇಸಾಯಿ ಒಂದು ಶಾಲೆ ವಸತಿ ಶಾಲೆ ನಮ್ಮ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಒಂದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಥವಾ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಪಂಗಡದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈ ಒಂದು ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ನಿಪ್ಪಾಣಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಿಪ್ಪಾಣಿಚಾ ಆಮದಾರ್ ಸೌ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಯಾಂಚಾ ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನಾತೂನ್ ಗವಾನೆ ತೆ 6 ಎಕರ್ ಜಾಗೇತ್ 10 ಕೋಟಿ ನಿಧಿತೂನ್ ಮೊರಾರ್ಜಿ ದೇಸಾಯಿ ವಸತಿಗೃಹ ಶಾಲೆಚ ಉದ್ಘಾಟನ್ ಆಮದಾರ್ ಸೌ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಯಾಂಚಾ ಹಸ್ತೆ ಫಿತ್ ಕಾಪೂನ್ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲೋ. ನವೀನಸ್ ಬಾಂಧಣ್ಯಾತ್ ಆಲೆಲ್ಯಾ ಯಾ ಸುಸಜ್ಜ ಇಮಾರತೀತ್ ವಿದ್ಯಾರ್ಥ್ಯಾನಾ ಶಾಳಾ, ಭೋಜನಾಲಯ, ವಸತಿಗೃಹ ವ ಆದಿ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸುವಿಧಾ ಉಪಲಬ್ಧ ಹೋಣಾರ ಆಹೆತ್. ಅನೇಕ ವರ್ಷಪಾಸೂನ್ ಭಾಡ್ಯಾಚ್ಯಾ ಖೋಲಿತ್ ಹಿ ಶಾಳಾ ಕಾರ್ಯರತ ಹೋತೀ. या निधीमुळे या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत उभी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सोयीचे व निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी मिळणार आहे. सौ शशिकला जोल्ले यांनी निधी मंजूर केल्याबद्दल विद्यार्थी व पालकातून समाधान व्यक्त होत आहे. मान्यवरांच्या हस्ते सौ जोल्ले यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सहकार रत्न अण्णासाहेब जोल्ले, हाल सिद्धनाथ शुगरचे चेअरमन चंद्रकांत कोठीवाले, एम पाटील, तात्या नाईक, पप्पू पाटील, प्रवीण भाई शहा, राज पटान, अविनाश पाटील, समित सासने, सिद्धू नराटे, प्रकाश शिंदे, गणपती गाडीवड्डर, बाळासाहेब पाटील, बंडा घोरपडे, प्रल्हाद दाभोळे, सदाशिव बुद्धिहाळे, किरण निकाळे, संजय संकपाळ, विजय टवळे, सौ कल्पना तळसकर, संजय सुतार, शिवाजी कुलकर्णी, दत्तात्रय वडगावे, मोहन सादलकर, प्राध्यापक एस, सौ एस एस पाटील, सुनील संकपाळ, तसेच गव्हाणी, तवंदी, अंबलझरी, गोंदुगुप्पी, शेंडूर, शिरगुप्पी मधील ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.